अमीन तो बोलते ही है। आणि साहेब अजून एक महत्त्वाचा विषय ज्याचा उल्लेख या प्रस्तावात आहे की मुंबईतील तीन नद्या जैविकदृष्ट्या मृत अवस्थेत आहेत, असं महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे माझ्या। आणि अध्यक्ष महोदय, मुंबईच्या नद्यांचे राजपुरोहित काय चाललंय? शांत बसा। मुंबईच्या नद्यांकडे लक्ष देण्यासाठी रिव्हर मार्च व्यासपीठाने 26 मे ते 9 जून 2019 या कालावधीमध्ये दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या तिन्ही नद्यांचं सर्वेक्षण केलं। आणि ते सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जिथे मानवी वस्ती आहे तिथपर्यंत या नद्या चांगल्या स्थितीत स्वच्छ आहेत, परंतु त्यानंतरच्या पुढेच्या प्रवाहामध्ये या नद्यांच्या पात्रामध्ये अतिशय दुर्गंधयुक्त पाणी निर्माण झालेलं आहे। आणि त्यांनी दिलेली जी माहिती आहे त्याच्यामध्ये या संपूर्ण नद्यामध्ये प्लॅस्टिक, शेण, सांडपाणी आणि शौचालयाचं पाणी हे सगळ्या गोष्टी त्यात सोडल्यामुळे या मुंबईतल्या ज्या तीन नद्या आहेत त्या जैविकदृष्ट्या मृत झाल्या आहेत। आणि त्याच्यासाठी सरकार म्हणून पर्यावरण खात्याच्या वतीने अनेक उपाययोजना आपण केल्या। पोईसर, ओशिवरा आणि मिठी या तिन्ही नद्या जर आपण बघितल्या तर त्याचं रुंदीकरणाचं काम केलं, दहिसर नदीचं काम पूर्ण होत आलेलं आहे। आणि याच्या दहिसर नदीच्या भिंती जरी मनीषताई वाढवल्या असल्या तरी देखील पाण्याच्या शुद्धतेचं प्रमाण मात्र तिथे वाढलेलं नाहीये, हे आपल्याला मान्य करावं लागेल। आणि म्हणून वालबट नदीचं रुंदीकरण चालू आहे। मी एवढंच सांगतोय की वालबट नदी रवींद्र वायकर आपल्या मतदारसंघापर्यंत, म्हणजे जोगोश्री विधानसभा आणि पलीकडे असेल दिंडोशी विधानसभा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहत येत असताना पुढे जेव्हा गोरेगावच्या दिशेला जाणी नदीला मिळते तेव्हा तिचं पाणी अत्यंत दूषित होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल। याचं कारण दोन्ही बाजूला असणारे तबेले, तिकडे असणाऱ्या इंडस्ट्री, या सगळ्या भेसळयुक्त पाण्यामुळे हे पाण्याचं जी काही क्षमता आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी अशुद्ध झालेली आहे। आणि म्हणून या नद्यांच्या रुंदीकरणाच्या संबंधी देखील आणि मृत अवस्थेतून जिवंत करण्याच्या दृष्टीने सरकार येणाऱ्या काळात काय उपाययोजना करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे। आणि मला असं वाटतं की या दृष्टीने सरकारने ही काळजी